खेळाची जागा आम्हाला विकता येणार नाही. अर्थात मुलाला खेळायला मैदान पाहिजेच. घ्या, आता मी काय नाही म्हणतोय का, अहो मुलांना मैदान पाहिजेच की हो. तुमच्या भावना मी बी समजू शकतो अप्पासाहेब. अहो पर जमाना आता बदललाय, आपल्याला बी बदललं पाहिजे. अजिंदा, ह्या सगळ्या तुझ्या प्रवासामध्ये खरं तर फार मोठा काळ तू इथे राहिलायस. नागपूरहून इथे आल्यानंतर आणि इथलं सगळं तुझं स्थिरस्थावर झाल्यानंतर, कारण हे सगळं करत असताना कुटुंब आपल्या सोबत असतं, कुटुंबाची साथ आवश्यक असते, तुझ्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये काय सांगशील? कारण व्हिलन प्ले करतोयस, त्याच्यामुळे कुटुंबामध्ये त्याची रिएक्शन काय असते तेही मला ऐकायला आवडेल. कुटुंब म्हणजे कसं आहे, देव आमच्यासारख्या लोकांसाठी काही विशिष्ट स्त्रिया बनवून ठेवतो आणि आमच्यासारखे लोक त्याने पाठवले जे त्यांचा काही अर्थ नसतो. धरती के बोझ अनाज के दुश्मन, काही कामाचे नसतात. त्यांच्यासाठी विशिष्ट स्त्रिया त्याच्याकडे असतात, त्यातली तो एक तुम्हाला देतो आणि मग त्याच्यानंतर तुमचं जीवन धन्य होतं आणि ती सगळं ते करते तुमचं. तर अशीच एक स्त्री त्याने माझ्यासाठी ठेवली होती. म्हणजे आतापर्यंत माझं जे काही मी जो कोणी आहे आयुष्यात फक्त तिच्यामुळे आहे. तिची साथ नसती तर काही खरं नव्हतं. त्यामुळे आणि तिला बिचारीला काय पर्याय नाही ना आता. हा विलनच आहे म्हटल्यावर एक्सेप्ट करणं किंवा दुसरं काय. आणि मग हळूहळू सवय होते त्यांना. अच्छा. पण म्हणजे जसं आता माझी मुलं आहेत तर मी दे सी माय फिल्म, माय थिएटर परफॉर्मन्सेस आणि दे आर द बेस्ट क्रिटिक्स. कारण त्यांना काही फारशी पडलेली नसते आपण कोण आहोत काय आहोत. शा फालतू होतं तुझं काम पप्पा असं ते सांगत होतं. तर बेस्ट क्रिटिक आपल्या घरीच असतात. बरोबर. इट हॅपन्स. ए खुर्च्यांना भाईजी लवकरान या या या. शिट शिट. ओके आय शिट नाव नाव रेबेका. थँक्यू. हॅलो. ओ या आय एम स्टुडंट ऑफ आर्ट अँड आय हॅव कम हियर टू स्टडी महाराष्ट्रीय फोक आर्ट. महाराष्ट्र. थँक्यू. ओके अर्जुनी आता हिची इंग्रजी कशी काय करायची रे आपल्याला? आमदार साहेबांच्या पियाला बोलू का? नको नको. त्या टोपीची हिची तर गाठच नाही पडली पाहिजे. तू असं कर नाऱ्याला बोलो त्याला कळेल हिची भाषा. थँक्यू. या सगळ्या प्रवासामध्ये अनेक चांगल्या चांगल्या बॉलिवूडमधल्या कलाकारांबरोबर तू काम केलंस, मराठीतल्या चांगल्या चांगल्या कलाकारांबरोबर ती काम केलंस. आठवणी कोणाच्या जास्त जवळ आहेत? कारण मला वाटतं तू अमितजींबरोबर पण काम केलेलं आहे सरकारमध्ये. दोन खूप मोठ्या व्यक्तींबरोबर माझे खूप चांगले अनुभव आहेत म्हणजे शिकण्यासारखे. एक तर अमितजी बरोबर आणि दुसरं रिचर्ड गेअर. क्या बात. रिचर्ड गेअर इज अ हॉलिवूड स्टार. बरोबर. अमितजी बरोबरच सांगतो. अमितजींना जो गेटअप होता सरकारमध्ये तो गेटअप करून ते 8:30 रेडी राहायचे. 8:30 कोणालाही न विचारता 1:00 ते आपल्या व्हॅनिटीमध्ये जायचे म्हणजे त्यांच्यासाठी तो ब्रेक. 2:45 बरोबर ते परत सेटवर यायचे आणि 5:30 निघून जायचे. अरे दिस इज हिज रुटीन. म्हणजे जे 2 दिवस मी त्यांच्याबरोबर होतो त्या 2 दिवसात सांगतो. इतका मोठा नट, इतकं डिसिप्लिन आहे त्याच्यामध्ये आणि तो इतका जमिनीवर आहे. नाही आता आपली खरं तर निरोप घ्यायची वेळ आहे पण जाता आता मला तुझ्या फ्युचर प्लॅन्स बद्दल ऐकायला आवडेल. येणारे चित्रपट तुझे, कारण मला वाटतं 3-4 चित्रपट तुझे आता रिलीजच्या वाटेवरती आहेत. काही शूट्स तुझे चालू आहेत? आता एक फिल्मचं शूट जस्ट मी करूनच आलोय. 90 नावाची फिल्म आहे. अच्छा. त्याच्यात मी मेन प्रोटॅगनिस्ट आहे. ओके. परत 2-3 मराठी चित्रपट आहेत. मुक्ती आता रिलीज होईल. एक गाव 10 नापास नावाची एक फिल्म आहे ती येते.
जामुन नावाची फिल्म माझी फेब्रुवारी मार्च मध्ये एक येणार आहे. मी काही प्रोजेक्टवर काम करतोय ऍज अ डायरेक्टर. एक दोन प्रोजेक्ट आहेत तर असं बरंच काही फ्युचर प्लॅन मध्ये. फ्युचर प्लॅन मध्ये आहे. खूप धन्यवाद तुझे, तू आज इथे आलास आणि खूप खूप मनमोकळ्यापणाने गप्पा मारल्या. खरं तर नागेश भोसले कसे घडले मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं ऐकायला मिळालं, पाहायला मिळालं. तुझ्याकडून खूप खूप आभार आणि तुझ्या फ्युचर प्लॅनसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप यशस्वी हो आणि आम्हाला पुन्हा पुन्हा इथे बोलण्याची संधी दे. हो हो हो.